राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांना चोप देणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. पंढरपूर येथे बोलताना पडळकर यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात युवक राष्ट्रवादीने पडळकरांच्या तोंडाला काळं फासून त्यांना चोप देणार असल्याचा इशारा दिलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर हे राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते असं म्हटलंय. पवारांवर टीका केली की मोठं होता येतं असा भाजपमधील मंडळींचा समज झालाय. त्यातून अशी वक्तव्य येतात. मात्र पडळकरांना त्यांच्या राजकीय परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. पडळकर यांनी काल बारामतीत बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात परिवर्तन करणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ते बुधवारी पंढरपुरात पोहोचले आणि खालच्या पातळीवर पवारांवर टीका केली. राष्ट्रवादीनं पुण्यात पडळकरांच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय जाहीर केलाय. राजकारणात मतभेद असू शकतात. एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असं वक्तव्य करणं भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला तरी शोभतं का असा आमचा प्रश्न आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा मंडई येथे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील अशी माहिती प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलंय. भाजपच्या नेत्यांनी पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांनी याबाबत पक्ष सहमत नसल्याचं देखील सांगितलंय. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्या वरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे. आणि मला वाटत नाही ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतील. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. आणि तुम्हाला कळलंच असेल मागच्या बजेटमध्ये त्यांना मागच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं जे 1000 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं, विश्वासघातानं सरकार गेल्यामुळं त्यांना त्याच्यावरती कारवाई करता आली नाही. पण या सरकारनं 1 रुपयासुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामध्ये जो झाला होता बजेटमध्ये तो त्यांनी दिलेला नाही. त्यामध्ये 5 वसतिगृह आहेत, विद्यार्थ्यांच्या फीज आहेत, UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला निर्णय आहे, ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय आहे, असे अनेक निर्णय आहेत. त्याच्यावरती 1 रुपयाचं बजेट ते धरू शकले नाहीत. त्यामुळं आता जेव्हा विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन चालू होईल त्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला बोलावं लागेल. राज्य सरकार वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे. मला राज्य सरकारला निवेदन करायचं आहे, आमची केस कोर्टामध्ये चालू आहे, तुम्ही का वकील दिले नाहीत, त्यांची फी का तुम्ही देत नाही, त्याच्यावरती का मीटिंग होत नाही, आमचे तिथे प्रतिनिधी कमी आहेत म्हणून तुम्ही डावलता. राज्यात 2 नंबर असलेल्या धनगर समाजाची ही अवस्था असेल तर ज्यांचे छोटे छोटे समूह आहेत, छोटे छोटे समाज आहेत, ज्यांचं लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये नाहीत, त्या लोकांची काय अवस्था यांनी या 60-70 वर्षात करून ठेवली आहे ही आता सांगायला दुसऱ्या लोकांची ज्योतिषाची गरज नाही. कारण गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना राजकारणामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका आता कळायला लागलेली आहे. त्यामुळं येत्या अधिवेशनाच्या वेळेस ही कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याच्या नंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत, याची राज्य सरकारनं दखल घ्यावी. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, पुणे.